नमस्कार मित्रांनो, मी हर्षल सोनवणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं जुलै या महिन्याची वेतनवाढ सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने लागू करायची. आजच्या व्हिडिओमध्ये वेतनवाढीच्या संदर्भातच आपण बघणार आहोत. जर का नजर चुकीने आपल्याकडून 1 जानेवारी 2020 रोजी एखाद्या कर्मचाऱ्याला आपल्याला वेतनवाढ लागू करायची, परंतु नजर चुकीने आपल्याकडून त्या कर्मचाऱ्याचा जो वेतनवाढीचा महिना आहे तो हा जुलै हा सिलेक्ट झालेला आहे, तर त्या कर्मचाऱ्याचा तो महिना कशा पद्धतीने रिसेट करायचा. आणि सोबतच आपण बघणार आहोत की एकाच कर्मचाऱ्याला 2 वेतनवाढी आपल्याला लागू करायचे आहेत, 1 जानेवारी 2019 आणि 1 जानेवारी 2020. या 2 महिन्याचे वेतनवाढी आपण कशा पद्धतीने लागू करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्याला वेतनवाढी कशा लागू करायच्या व वेतनवाढीचा महिना रिसेट कसा करायचा. सर्वप्रथमतः आपण जर का माझे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर कृपया लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग बघूया आपण. सर्वप्रथमतः आपण सेवार्थ या टॅबमध्ये क्लिक करूया. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्याचा जर का आपण वेतनवाढीचा जो महिना आहे तो चुकीचा सिलेक्ट केलेला असेल तो कसा रिसेट करायचा, एक उदाहरण म्हणून मी आपल्याला दाखवतो. आता या ठिकाणी बघा, माझ्याकडनं एक कर्मचाऱ्याला जुलै हा महिना सिलेक्ट झालेला आहे की ज्याला जानेवारी महिन्यामध्ये आपण वेतनवाढ द्यायला हवी. आपण वर्कलिस्टमध्ये जाऊया, पेरोलवरनं या ठिकाणी आपण एम्प्लॉय इन्फॉर्मेशन दिसत असेल आणि या ठिकाणी अपडेट एम्प्लॉय डिटेल्स फॉर इन्क्रीमेंट या टॅबला क्लिक केलेलं आहे मी. पुन्हा ज्या बिल ग्रुपमध्ये सर्व कर्मचारी सिलेक्ट केलेले आहेत तो बिल ग्रुप या ठिकाणी निवडतो. आता या ठिकाणी आपण इथं बघा, कर्मचारी दिसतो आपल्याला. या कर्मचाऱ्याला आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये वेतनवाढ लागू करायची होती, पण माझ्याकडनं नजर चुकीने जुलै हा महिना सिलेक्ट झालेला आहे, तर हा महिना कसा रिसेट करणार आहे ते आपण बघणार आहोत. चला तर आपण आता इथून लागवड व्हायचं आहे. डीडीओ लॉगिनला आपण लॉग इन होऊया. या ठिकाणी आपल्याला वर्कलिस्टमध्ये यायचं आहे. वर्कलिस्टमधून पेरोल आल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी आपल्याला चेंजेस ऑप्शन दिसतंय. चेंजेस ऑप्शनमध्ये बघा, रिसेट एम्प्लॉय डिटेल्स फॉर इन्क्रीमेंट या टॅबला क्लिक करूया. या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचा आपल्याला सेवार्थ आय डी टाकायचा आहे. आता या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचा सेवार्थ आय डी टाकलेला आहे आणि रिसेट आणि क्लोज अशा 2 पद्धतीचे टॅब आपल्याला उपलब्ध होत आहे. आणि डाव्या कोपऱ्याला जर का बघितलं आपण तिथं बघा दिलेले रिसेट 7 PC इन्क्रीमेंट मंथ, म्हणजे आपल्याला महिना हा अपडेट करायचा. आता रिसेट या बटनाला मी क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी बघा, 7 PC इन्क्रीमेंट मंथ इज रिसेट, या ओके या बटनाला क्लिक करूया आणि इथून लॉगआउट होऊया. पुन्हा आपल्याला असिस्टंट लॉग इनला जायचं आहे. या ठिकाणी आपण वर्कलिस्टमध्ये जाऊया. तिथून पुन्हा आपल्याला पेरोलला जायचं आहे. तिथून पुन्हा आपल्याला एम्प्लॉई इन्फॉर्मेशन या टॅबवरती जायचं आहे आणि आपल्याला पुन्हा खाली जायचं बघा, अपडेट एम्प्लॉय डिटेल्स फॉर इन्क्रीमेंट या टॅबला आपण क्लिक करूया. आणि ज्या बिल ग्रुपमध्ये आपण कर्मचारी सेव्ह केलेले आहेत तो बिल ग्रुप या ठिकाणी निवडायचा आहे. आता या ठिकाणी बघा, आपण बघितलं होतं की या कर्मचाऱ्याच्या नावासमोर आपण जुलैला टिक मार्क केलेली होती, आता ती या ठिकाणी दिसत नाही आहे. आता आपल्याला या कर्मचाऱ्याच्या नावाच्या समोर चेक मार्क करायचा आहे आणि त्याला आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये वेतनवाढ लागू करायची आहे. मागच्या वेळेस माझ्याकडनं नजर चुकणे जुलै हा महिना सिलेक्ट झालेला होता, आता त्याला मी जानेवारी सिलेक्ट केलेला आहे आणि रिमार्कमध्ये आपल्याला हवा तो आपण या ठिकाणी रिमार्क देऊ शकतो. मी इन्क्रीमेंट दिलेला आहे आणि खाली सेव्ह या बटनाला आपण क्लिक करूया. मॅसेज आला, रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली. आता ओके करूया. पुन्हा ज्या बिल ग्रुपमध्ये आपण कर्मचारी निवडले त्या बिल ग्रुपला जाऊया.
नेक्स्ट या बटनाला क्लिक करूया। हे बघा या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचं नाव दिसते आणि महिना दिसतो आपला जानेवारी सिलेक्ट झालेला। अशा पद्धतीने आपण आपल्याकडून जर का महिना सिलेक्ट चुकीने सिलेक्ट झालेला असेल तर अशा पद्धतीने आपण रिसेट करू शकतो। आता याच कर्मचाऱ्याला आपल्याला दोन वेतनवाढी लागू करायचे आहेत, त्या दोन वेतनवाढी कशा पद्धतीने लागू करायचे आपण ते बघणार आहोत। कारण आता जर का आपण एक जानेवारी 2020 ची वेतनवाढ आपण रिलीज केली तर आपल्याला आता सध्याच्या बेसिकप्रमाणे त्या कर्मचाऱ्याला वेतनवाढ लागू होईल, म्हणजे एक वेतनवाढच फक्त त्या कर्मचाऱ्याला मिळेल। आणि त्या कर्मचाऱ्याला दोन वेतनवाढी आपल्याला लागू करायचे आहे तर अशा वेळेस आपण काय करायचं, वर्कलिस्टमध्ये जाऊया, वर्कलिस्टमधून पेरोलवरनं एम्प्लॉय इन्फॉर्मेशन पेरोलवरनं चेंजेसमध्ये जायचं। चेंजेसवरनं इथं बघा आपल्याला टॅब दिसत असेल, चेंज बेसिक पे डिटेल्स ॲज पर 7 पे, त्या टॅबला आपण क्लिक करूया। इथं आपल्याला त्या कर्मचाऱ्याचा सेवार्थ आय डी टाकायचा आहे किंवा आपण नावानेसुद्धा तो कर्मचारी सर्च करू शकतो। आता या ठिकाणी बघा एक टॅब ओपन झालेली आपल्यासमोर। आता या ठिकाणी आपल्याला त्या कर्मचाऱ्याला दोन इन्क्रीमेंट द्यायचे, त्याच्यामुळे माग 1 जानेवारी 2019 किंवा मग 1 जानेवारी 2018 यामध्ये त्या कर्मचाऱ्याचं वेतन कोणतं दिले गेलेलं आहे ते आपण बघायचं। आता सदर कर्मचाऱ्याला 1 जानेवारी 2019 रोजी 28,200 हे वेतनवाढ मिळायला हवी आणि सदर कर्मचारी हा S3 या स्तरमध्ये आहे। तर इथं आपण सबमिट हे बटन दिसतो आहे, सबमिट या बटनाला क्लिक करूया आणि या ठिकाणी आपल्याला लेवल निवडायची S3, ओके करूया आणि त्या कर्मचाऱ्याचं बेसिक काय आहे या ठिकाणी ते आपल्याला निवडायचं आहे। आता त्या कर्मचाऱ्याचं बेसिक आपण 28,200 निवडलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला वेतनवाढीची जी ऑर्डर मिळाली आहे ती ऑर्डर नंबर या ठिकाणी आपण टाकूया, ऑर्डरचा डेट टाकूया आणि सेव्ह या बटनाला आपण क्लिक करूया। या ठिकाणी रेकॉर्ड सेव्ड सक्सेसफुली मेसेज आलेला आहे। आता आपण जर काय कर्मचाऱ्याची वेतनवाढ रिलीज केली तर आपल्याला कार्यालयाकडून जी ऑर्डर प्राप्त झालेली त्या ऑर्डरप्रमाणे या कर्मचाऱ्याची वेतनवाढ आपल्यासमोर तयार होईल। अशा पद्धतीने आपण दोन वेतनवाढी कशा पद्धतीने लागू करतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि कर्मचाऱ्याचा चुकीचा जो महिना सेट केलेला आहे तो कसा रिसेट करायचा हे देखील आपण बघितलेलं आहे। जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू।